सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ। काय नाही, मी सागर यांचं अभिनंदन करीन, त्यांना शुभेच्छा देईन की त्यांनी एवढी मोठी शर्यत घेतली, आणि खरंच अभिनंदन करीन की त्यांनी मला आमंत्रण दिलं इकडे येण्याचं, कारण माझ्या आयुष्यातली ही पहिली शर्यत आहे, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं इकडे येऊन। उत्तम हा कार्यक्रम होता, पण मला असं वाटतं की प्रत्येक ज्यांनी स्पर्धा घेतली आहे त्यांनी त्यांच्या प्राण्यांची बैलांची काळजी घेतली पाहिजे। मी सगळीकडे मी त्यांना पण बोलणार आहे, तुम्हाला प्राण्यांचं दुःख आनंद हे डोळ्यात कळतं, त्याच्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की ते कधी दुःखी आहेत कधी आनंदात आहेत, त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांना नीट खायला दिलं पाहिजे, सगळं झालं पाहिजे। इकडे मध्ये बंदी पण आलेली, मला वाटतं देशभर बंदी आलेली या कार्यक्रमावर, आता हा परत चालू झाला आहे। मला वाटतं घोड्यांची शैली बोलायला संजय राऊत आलेत का? बोला सर, 50 रुपये कसं वाटलं तुम्हाला? शेवटी मला माझ्या घरी जे हे प्राणी आहेत त्यांची आठवण आली, त्यांच्या डोळ्यात तुम्हाला आनंद दिसतो की असं भेटून तुम्हाला त्यांच्या डोळ्यात दिसतं, मला खूप आनंद झाला बकासुराला भेटून। मी ऐकलंय त्याचा खूप तो शर्यतीत पहिला येतो वगैरे, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला त्याला भेटून। आज राजधानी सातारामध्ये आला कसं वाटतं बैलगाडी शर्यत पाहताना? काय काय आज राजधानी सातारामध्ये आलाय तुम्ही कोरेगावमध्ये, कसं वाटतं शर्यत पाहताना? अतिशय उत्तम, इथे अजून कार्यक्रम घेतले पाहिजेत। मला वाटतं आमचा एकटा पक्ष आहे जो आता लोकांसाठी काम करणारा जो आहे, लोकांसाठी जो काम करतो आहे, त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आमच्याकडनं, आणि मला म्हणून सागरचं मी अभिनंदन मानेन की त्यांनी एवढं उत्तम कार्यक्रम घेतला आहे। ह्याच्या पुढे देखील आम्ही कार्यक्रम घेतलं राहू, लोकांची कामं करत राहू, पण मला वाटतं ही काळाची गरज आहे, लोकांच्या आमच्याकडनं अपेक्षा वाढल्या आहेत, ज्या प्रकारे राजकारण चाललं आहे त्याच्यामुळे खूप उत्तम वाटतं। आता चालत असताना तुम्ही बैलगाडा मालकांची भेट घेतली, त्यांची विचारपूस केली, कसं वाटतंय तुम्हाला? मी नाही घेतली अजून, नाही एकाला भेटलो मी, बाकीच्यांना भेटलो नाही आहे, मी सगळ्यांना भेटायचं आहे मला अजून, आणि त्यांना सांगायचं की प्रत्येक बैल हा प्रत्येक प्राणी हा आपल्या घरच्यांसारखी तुम्ही काळजी घेतली पाहिजे, आणि ती घेतायत अशी मी अपेक्षा करतो, पण मला तरी त्यांना सांगायचं आहे, तर मी अजून भेटलो नाही त्यांना, मी सांगेन भेटलं। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।